नमस्कार, आज आपण पाहणार आहोत द्राक्षांचं सरबत। तेही एक वेळ बनवून ठेवा आणि 8 ते 10 दिवस आरामात राहते। ते बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे द्राक्ष मिक्सरला लावून बारीक करून घेऊ। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा मी ज्यूस तयार करून घेतलेला आहे। ज्यूस बनवताना कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। हा आता आपण गाळून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीने चम्मचच्या सहाय्याने त्याला आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपण संपूर्ण द्राक्षांचा ज्यूस काढून घेऊ। बघू शकता हा आपला द्राक्षाचा संपूर्ण ज्यूस काढून तयार झालेला आहे। हा द्राक्षांचा ज्यूस आपला तयार आहे। जेवढा ज्यूस आहे तेवढाच आपण साखर घेतलेला आहे। दोघांचं प्रमाण आपण सेम ठेवलेलं आहे, यामुळे सरबत टिकण्यास आपल्याला मदत होईल। ही मी एक कढी तापवण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हा द्राक्षांचा ज्यूस घालून घेऊ। तो व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। थोडा गरम झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला एक मोठं बाउल साखर घालून घेतलाय। द्राक्षांचा ज्यूस होता तेवढाच आपण साखर घेतलेला आहे समप्रमाणात। तो आता छान यामध्ये मिक्स करून घेऊ। साखर पूर्ण त्यामध्ये विरघळायला हवा, तोपर्यंत आपण त्याला ढवळून घेऊ। मी 5 ते 6 निंबू घेतलेले आहेत, त्याचा हा मी रस काढून घेतलेला आहे, तो गाळून सुद्धा ठेवलेला आहे। आता याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला हा रस घालून घ्यायचा आहे। बघू शकता याचा एक तारी पाक सारखा तुटताना दिसतो आपल्याला। ज्यूस आणि साखरचं छान असं मिश्रण एकजू झालेलं आहे आणि ते एक तारी पाक सुद्धा झालेला आहे। अशाच वेळेस यामध्ये आपल्याला 5 ते 6 निंबाचा जो रस काढून घेतला आपण तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। निंबाच्या रसामुळे आपलं सरबत छान टेस्टी होईल आणि ते टिकण्यास मदत होईल। बघू शकता हे छान शिजलेलं आहे, त्याला एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे सरबत पूर्णतः थंड होऊ देऊ। सरबत पूर्णतः थंड झालेलं आहे, ते मी एका बिस्लरीच्या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे। शक्यतोवर काचेच्या बॉटलमध्ये भरा, म्हणजे ते छान राहतं। आता आपण याचं सरबत कसं बनवतात ते बघणार आहोत। मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये जो आपण हा ज्यूस बनवून घेतलेला आहे हा 4 ते 5 टेबलस्पून किंवा आवडीनुसार थोडा जास्त घातला तरी चालेल, तो घालून घ्यायचा आहे। छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार काळं मीठ घालते, चवीनुसार साधं मीठ आणि वेलचीची थोडीशी वरून पूड आणि हे छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। अशा प्रकारे आपलं सरबत तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।